थोड़ा बराचसा वेळ या ठिकाणी घेतलेला आहे। मनाने टाइमिंग दिलेला होता 35 मिनिटे गजरा मध्ये, त्याच्या अगोदर मला वाटतं 35 चा टार्गेट पूर्ण झालेला आहे। त्यांना माहिती आहे की ह्यो जर ह्याला जर पेटवल्यानंतर तर माका भारी करूक नको, त्यांना माहिती आहे। धन्यवाद, पण अनुभव आहे त्यांना 4 वर्ष जवळजवळ, त्याच्यामुळे काय घ्यायचं मी पण घाबरत होत, काय त्यांना नॉनव्हेज हवा की शाकाहारी हवा। मंडळीने अगोदरच मंडळाला सांगलेला की हा अध्यात्म भया, आणि मी म्हटलं ह्या बरा ह्याना टाकल्याला बरं हात घालूच लागलो टाकलाय अनुभव, पण महिला वर्ग जरा हात बघ बाबा समोर। अगोदरच सांगल्या की तुमच्या कानापर्यंत आपले हात जाणार नाही असा काही बोलणार नाही, गुलाम बोलून मोकळो झालो। नाका पण थोडी संधी द्या बघूया जमता काय बघतय, कारण हा ते बघा वयस्कर पण सुद्धा म्हणतात तू पेटव तू म्हणतात फावडव, ते बघा वय जवळजवळ माका वाटतं 75 पुढे त्यांचा हाडबा किती मजबूत आहे, आणि हालीच्या पोरांची 40 मध्ये हाडा कुरकुरीत झाली कारण कुरकुरा जास्त खातो कुरकुरी झाली त्यांचा हाडबा कसा मजबूत पेटू ना आबा दात सांगत शळा होऊन कारण बघा कारण 4-5 वेळा जवळजवळ 4 वेळा गुंडू आल्यामुळे थोडस आपलं मान देव खाऊ थोडं मरा दे काय माहिती आहे नाक्यावरची वारी वेगळी आणि हैसर वारी वेगळी, त्याच्यामुळे काय थोडीशी मी पण वारी पेटवणार काय टेन्शन घ्यायचं नाही। मागाशी सांगितलं की मी 2-3 लग्न केले म्हणून सांगल्याने 3 लग्न काय तरी 2 लग्न झाली, पहिली दुसरी एमटीएनएल बारी गुलाब शोधून काढलाय पण ह्यो सुद्धा तुमका मी सांगते। मगाशी बाईंचा पण काहीतरी सांगलाय शाळा मास्तरांचा सांगलाय, हे शाळा मास्तर इकडे एकदा गेलेले होते आणि ह्यांनी शाळेमध्ये ग्रहपाठ काढून सांगलेलो होतो, ह्याने काय ग्रहपाठ नेलेलो नाही बनवून नेलो नसल्यामुळे त्या बाईंच्या घरात गेलो डायरेक्ट, बाईंच्या घरात गेल्यावर गेटवरती वॉचमॅन होते, वॉचमॅन होते म्हणताना हे डायरेक्ट त्या वॉचमॅनला सांगतात वॉचमॅन मॅडम काय करतायत, ते म्हणाले नाही मॅडम विसावा घेतायत, हे एवढं पोचलेलं म्हणतात त्यांना सांगा 21 आलाय म्हणाल। अरे आपली बी इच्छत आहे भाई लाखो करोडो की भूल जे पॅड आला तो गुटी घुल नावच त्यांचा गुंडो, गुंडो म्हणजे धोंडो तुमका माहिती आहे, सकाळी त्यांच्या मानेर किती बसतात पण चांगला त्यांच्या कन्नड पण गाणं बरा चल पचन गौडा कुंभर माडी तकडून नव्वा चंदक चंदिना तंगी नीरगी बंदिरा चल पचन गौडा अरे आमच्या बाजू फुई बावडा त्याच्या पुढे गगन बावडा तुझ्याकडे जांब बावडा आमच्याकडे घोडगा चल पचन गौडा बरे आपण गुलाम तसो लय हुशार भुवांचा कसा आहे कुल्याक शाल लावाने माका बैल म्हणा अशी परिस्थिती कोरोनामध्ये रेड्यांना जात केल्या शेती करूची वेळ आली कोरोनामध्ये रेड्यांना जात केल्याबरोबर माका फोन केल्याने श्रीकांत चलताना एक रेडा बसतोय काय करू मी म्हटलं काय काळजी करू नकोस आमच्याकडे वैभवडीला नावळ्यामध्ये एक वैद्य आहे त्या वैद्याकडे आपण जाऊया वैद्याकडे गेलो वैद्याने सांगितलं गुंडू सावंत बुवांना एक काम करा वर्ध्याच्या बाजारात जावा एक लवंगी मिरची घेवा तिचे 2 भाग करा जो बसता त्याचे पाटी लावा गुलामान गेलो आणि बसता त्याचे पाटी लावल्या लावल्याबरोबर रेडो 80 पळाक लागलो एका गावं ना हाता घ्यायच्या पुन्हा फोन केला बुवा रेडा खूप पळतोय काय करू म्हटलं काय करू नको उरलो तो तुझे लाव हे लावलं रे तू म्हणजे बुवा बोलले म्हणून बोलत लागला हे केलाय साऊंड सिस्टम अतिशय सुंदर साऊंडवाले तुमच्याकडे एक गाणं घेत आहे या ठिकाणी आमचे परमित्र संदीपजी मेस्त्री करंजे यांच्याकडून या ठिकाणी मला 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे आणि आमच्या अमोल पंचाळ यांना 100 तबला वादक येणार 100-300 रुपयाचं एकूण आलं धन्यवाद जोरदार गळा मंडळी होऊन जाऊ दे धन्यवाद बुवाने आईचं महत्व सांगितलं बुवा
कारण आईसाठी छोट गाणं घ्यायचं नाही, आईसाठी आणि बाबांसाठी सुद्धा तेवढंच गाणं घेतलं पाहिजे. कारण जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरामध्ये अस्त होतो ती माती एका वेलांडीचा फरक आहे. कारण जिच्यामुळे आज आपण जग पाहतोय हे तुम्ही बोलताय ते तिच्यामुळे बोलतो, आईमुळे आपण. पण आईला जेवढं महत्व आहे तेवढं बाबांना सुद्धा तेवढंच महत्व आहे. आईसाठी एक गाणं घेऊया. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आपली मुलगी सासरी जाते तेव्हा ढसा ढसा रडतो तो बाप. बापासाठी जोरदार दाडा मंडळी होऊन जाऊन दे जरा. म्हणाले त्या बाईनी काहीतरी माका प्रश्न विचारला नाही हो, वाक्य काय म्हणून विचारला नाही काय अंधारात. पहिले तुका माहित नाही एक एक डझन पोरा व्हायची ती अंधारात ना, तेवढे दिवटे होते दिवटे कुळू हे का माहित नाही. नंतर लाईट झाल्यानंतर कमी झाले उजेड तसं पोचलेलो आहे गुलाब. यांचा पण बोवायचा सुद्धा असा गडबड झाली. यांचा नवीन लग्न झालेला होता, नवीन लग्न झाला आणि काय गडबड झाली. भांडुपला बोनी रूम घेतला नाही. रूम घेतल्याबरोबर आमच्या वहिनीला हुशार, वहिनीने सांगलं नाही हो जावा हो जरा दूध घेऊन यावा. हो खाली नाक्यावर गेलो गाडो, हो गाडो नाक्यावर गेलो तैसर गाडो गाडव नाक्यावर गेल्याबरोबर गर्दी लय होती सकाळी 5:30 ला. गर्दी लय म्हणताना काय गंमत झाली, एक दोघे जण म्हणू लागले हो गुंडुबा काय हनुमान वाटत काय समजला. पुन्हा एक भातारो म्हणता हो गुंड हनुमान गेली काय काय झाली हे म्हणता काय समजला ना. हे नवीन दूध बीत घेतला मी घराकडे येलो. घराकडे येल्याबरोबर मोठी गंमत झाली. वहिनी का म्हणतात काय गो आम्ही हनीमूनला गेलो नाही. म्हणतात या काय शिरा पडली ती म्हणतात शिरा पडली तुमच्या तोंडावर. म्हणतात तर काय शर्ट घातला तुमचा आणि खाली परकर घातला असं मग माझो होय. आता ह्यो केवढ्या दोन बायका पडल्यो. लिव 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 मी आज तुझं तलाटी येईल तू माझो कोतवाल. सात बारे काढून द्यायचे काका सांगतात त्या चंद्राचा गाणा मारू. अरे चंद्र काय सुमात्रा पण मारू शकते मी काय टेन्शन घेऊ नको. बर थांबला का उमर्यासी या बसाराजे खुशी क्या सबूरी न विड़ा का उगा भाई असी इतला कशाना सका सदना सांग लुक लुक नारा दिवा मनवा जिवारी धुमसल राया जिरत बर आता नवा नार नट 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 वखळ तोराची करनी साथी इकडे. ऐक नाही बघ तुझ्यासाठी या गाणं बघ तुका जमला तर मारा
मी चॅलेंज करीत नाही कोणाक, बघूया मारतला तो, कारण त्याचा सुद्धा तसाच आहे. तुम्ही 100-100 दिलास तर तो रात्रभर ऑर्केस्ट्रा लावीत राहतलो, रात्रभर गाणी होईल ती नवीन जुनी सगळी गाणी मारतलो. बुवा तुमच्यासाठी या गाणं आहे झुमका, आहे झुमका, आहे झुमका वाली पोर नदी तळेल चालल, झुमका वाली पोर आहे नदी तळेल चालल, फुडून बघला तर वाटतं राजेश खन्ना, पाठीमागून वाटला तर विनोद खन्ना, आणि पोटाकडे बघला तर वाटतं वडाली अण्णा, त्यांना पचन गौड, ಒಂದ ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಐದು ಆರು ಎಂಬ ಮಧ್ಯ ತಮ್ಮದೇ ಉಪಾಧಿ ಪದ ಸುಂದರತ ಯಾರ ಮಡ್ರು ಕುಂಡ್ರು ಕುಂಡ್ರು ಹುಕು ಹುಕು ಕಾಯ್ ಸಮಜಲಿ. ಅರೆ ಮಾತಾ ಕಾಯ್ ಸಮಜಲಾ ನಾಯ್ತ ತುಕಾ ಕಾಯ್ ಸಮಜಲಾ ಮಗತ್ ಪಾಸುನ ಐಕಲ್ ಗೆತ್ಲ ಏಕ ಖಂದರ ವಸುಲ ಯೋ ಕಾನತ बाकी भारी हसवलं. माका थोडस अंदाज नव्हतो अगोदर तुमचो, तुमका नेमका व्हाया काय, कारण माझ्याकडे सगळं दोन तीन बाजू असत, पण म्हणा नेमका व्हाया काय काय समजाक तयार नाही, त्याच्यामुळे जरा मान टाकून होत. आता बरो साधारण रिस्पॉन्स दिलो, आता एका पेटवतोय काय काळजी नाही. नंतर बघा गुंड सावंत बुवा तुमच्यासाठी एका ना सांग कधी, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात.